शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीबद्दल. तर मित्रांनो, पुत्रदा एकादशी ही सर्व माझ्या माता भगिनींना बहिणींना खूप कळवळीची विनंती आहे की आपल्या मुलांसाठी नक्की धरा. एकादशी तुम्ही दर 15 दिवसाची धरत असणार तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नाही धरत असणार तर येणाऱ्या पुत्रदा एकादशी ही सर्वांना करायची. या दोनच पुत्रदा एकादशी असतात, एक पौष मासमध्ये येणारी आणि दुसरी ही श्रावण मासमध्ये. दोनच एकादशा तुम्हाला आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि भरभराटीसाठी तुम्हाला ह्या एकादशा दोन करायच्या आहे. एकादशी धरल्याने सर्व पापांचं तर शालन होतंच, त्याशिवाय आपल्या मुलांच्या प्रगतीत सुद्धा आपल्याला सहाय्य होतं. आणि त्या दिवशी विष्णू भगवान समोर एक घीचा दिवा नक्की लावा आणि माता लक्ष्मीसाठी तुम्ही प्रार्थना करा की माझ्या घरात लक्ष्मी मातेची चिरकाल अखंड चिरकाल लक्ष्मीची अशी प्राप्ती हो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओत एवढंच, व पुढे आपण पुढच्या व्हिडिओत अजून सांगूया. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.